नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुनः स्वागत। मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण हमरापूर कळवे विभागातील कारखान्यांना व्हिजिट देऊन या व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येत आहे। तर अशाच एका कारखान्याला आज आपण व्हिजिट करणार आहोत। त्या कारखान्याचं नाव आहे प्रणवाड। वन ऑफ द फेमस असा हा वर्कशॉप आहे आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला या इथे पाहायला मिळते। मित्रांनो, या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कस्टमर यायचे त्याला व्हरायटीज बघायला नव्हतं मिळत। मग आम्ही ठरवलं, माझा मोठा बाबा आहे तो सर्व करतोय, म्हणजे जे काय असं लागतोय ते। मग आम्ही ठरवलं की अजून दोन तीन डिस्प्लेची वाढ झाली पाहिजे की ती कस्टमर लोक बाहेरून येतात त्यांना डिझाईन दिसल्या पाहिजे। तिकडे नाही येतात, मग कसं ते दोन 15 गणपती त्यांना काही समजत नाही। आता तर मिनिमम टोटल 5 डिस्प्ले आहेत आणि इथे टेबलवर पण गणपती ठेवलेत आणि मिनिमम असले 120 गणपती मॉडल आहेत डिस्प्ले साठी। म्हणजे तुम्ही जर व्हरायटी बघायला गेलं तर खूप प्रमाणात आहे। तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। कंटिन्यू राहा। वर्कशॉप मध्ये समोरच आपल्याला पाहायला मिळते ही महाराजांची मूर्ती। आकर्षक, तेजस्वी आणि सुंदर शब्दच नाहीत ऍक्च्युअली माझ्याकडे या मूर्तीकडे बघून। हे हिंदुत्व आहे हे महाराजांमुळेच, ही मंदिर आहेत हे महाराजांमुळेच आणि आपण जे मराठी अस्मितेचे गुणगान गातो हे देखील महाराजांमुळेच। छान। ऍक्च्युअली या मूर्तीकाराला माझ्याकडून सलाम। तुम्हाला कशी वाटली ही मूर्ती? मूर्ती आवडली तर लवकरात लवकर बुक करा महाराजांच्या प्रतिमेतील ही सुंदर मूर्ती। ही पेशवा शिंगल लोड मध्ये ही मूर्ती आहे आणि ही 2 फुटामध्ये मूर्ती आहे। खूप सुरेख कॉम्बिनेशन आहे आणि ज्वेलरीवर पण खूप छान वाटतंय। पाहू शकता तुम्ही ही मूर्ती, पाहू शकता ही गट्टू नावाने फेमस आहे आणि ही पण 2 फुटामध्येच मूर्ती वाटते। खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती आणि हे जे म्हणजे शेळ्याला वगैरे जे ओरिजिनल दिलेलं आहे लेस, खूप सुरेख वाटते मूर्ती पण। म्हणजे जास्त वर्क नाही, जे लिमिटेड वर्क आहे पण मूर्ती खूप सुरेख वाटते। पाहू शकता गणपतीला मॅचेबल तेवढंच आम्ही वर्क करतो। मूर्ती पाहू शकता ही टिटवाला 2 फुटामध्ये मूर्ती आहे। खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती। जे कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ते खूप छान वाटतं। हे ग्रे कलरमध्ये म्हणजे व्हाईटिश ग्रे कलरचा म्हणजे धोतरचा कलर आहे आणि लेस वगैरे लावलेली आहे। खूप सुंदर वाटते मूर्ती ही पण। तुम्हाला स्पेसिफिक मूर्ती पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून मूर्तीची प्राईस जाणून घेऊ शकता। ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकता, ही सोपा बाळमूर्त या मूर्तीचं नाव आहे आणि ही 2 फुटामध्ये मूर्ती आहे। पाहू शकता खूप सुरेख मूर्ती वाटते ही पण। ही एक समोर मूर्ती पाहता, ही 2.5 फुटामध्ये सूर्यफूल मूर्तीचं नाव आहे। खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती आणि याच्यावरती जे युजुअली तुम्ही म्हणजे गणेशाचे जे दागिने बघतात हे गोल्डन कलरमध्ये असतात पण हे सिल्वरमध्ये ॲक्च्युली उठून दिसत आहेत। खूप पाहू शकता खूप सुरेख वाटते आणि युनिक वाटते काहीतरी हे कलर कॉम्बिनेशन। छान वाटते मूर्ती ही पण। पाहू शकता हे जे दागिने वगैरे केलेले आहेत ते खूप छान केले आहेत आणि ही ज्वेलरी दादा एक्झॅक्टली कोणती आहे? मॅट फिनिश मध्ये? हा ते मॅटचा तर नवीन आहे, त्याच्यामध्ये थोडंफार डायमंड पण मिक्स करायला लागतो। आपलं जे पहिल्यापासून जे करतो ना आपण ते पण मिक्स केलेलं आहे आणि ऍक्च्युली दगडूशेठ हलवा ही फेमसच आहे दागिन्यांसाठी, त्यामुळं इतकं तर दागिने म्हणजे लागतच। म्हणजे दगडूशेठचं खूप काम आहे। खूप सुरेख वाटते पण मूर्ती ही पण। मूर्ती आवडत असेल ती तुम्ही व्हॉट्सअप करून मूर्तीची बुकिंग करू शकता आणि प्राईस पण तुम्हाला तिथेच मिळेल नंबरवर कॉल करून। एक मूर्ती पाहू शकता, ही नेकेडमध्ये आहे आणि ही 2 फुटामध्येच मूर्ती आहे। फेट्याचा कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आणि मूर्ती ॲक्च्युली खूप सुरेख वाटते। पाहू शकता आणि जे
आखणीचं काम वगैरे आहे ते पण पाहू शकता, खूप सुरेख वाटते. दादा आखणीचं काम एक्झॅक्टली कोण करतो? छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ आहे का? खूप सुरेख. आणि बॉडी कलर वगैरे? म्हणजे उपमी एक का बोलू शकतो नॉलेज. येस येस. खूप सुरेख काम केलंय पण गणपतींवर जे काम केलंय ते सुरेख केलंय पाहू शकता. आणि त्याचबरोबर ही एक मूर्ती पाहू शकता तुम्ही. ही बाळ मूर्त आहे पण खूप सुरेख वाटते. हे जे केस वगैरे दिलेली आहेत ती ओरिजिनल आहेत. वरती मोर पीस आहे आणि पाठीमागे मोर पण आहे. खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती पाहू शकता. ही तुम्ही एक मूर्ती पाहू शकता. ही विठ्ठल माऊली म्हणून या मूर्तीचं नाव आहे आणि ही 3.5 फुटामध्ये मूर्ती आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय मॅक्झिमम या मूर्तीला जास्त हे देत असतील. खूप सुरेख वाटते पण मूर्ती पाहू शकता. तसं बनवायला पण लागतोय कारण की आपल्याकडे डायमंडचा स्टॉक फुल आहे. अच्छा. कसं पण नाही लावत त्याला. मला वाटतं डिस्प्लेची एक मूर्ती बनवायला 1.5 दिवस जातोय की त्याला काय मॅच होतं कसं वाटत आणि प्रत्येक मूर्तीवर ऍक्च्युली जे दागिनेवर किंवा कपड्यांचं जे कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ते प्रत्येक मूर्तीला साजेसं आहे. म्हणजे कुठे असं बोर्ड काढू शकत नाही आपण. खूप सुरेख वाटते मूर्ती पण. त्याचप्रमाणे ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकता. ही दगडूशेठ हलवाई मध्ये ही 3 फुटामध्ये मूर्ती आहे. पाहू शकता मगाशी तुम्हाला जी दाखवली ती 2 फुटामध्ये आणि ही 3 फुटामध्ये तुम्ही मूर्ती पाहू शकता. खूप सुरेख वाटते ही मूर्ती पण. हिचं जे कलर कॉम्बिनेशन वगैरे पाहू शकता खूप छान वाटते. आणि तुम्ही जे आखणी मी तुम्हाला बोललो त्या आखणीचं काम पाहू शकता. खूप सुरेख वाटते. जिवंत मूर्ती वाटते ॲक्च्युली. ही महाराजा नेकेडमध्ये आहे आणि ही 2.5 फुटामध्ये मूर्ती आहे. मला वाटते ही या वर्षातली सगळ्यात जास्त चालणारी मूर्ती आहे का? हा ही पण आहे. आणि तिकडे कृष्ण आहे. ही लालबागचा राजा 3 फुटामध्ये मूर्ती आहे. म्हणजे दरवर्षी लालबागचा राजा हा मार्केटमध्ये खूप मागणी असतेच पण यावर्षीच्या लालबागच्या राजाची मागणी जास्त प्रमाणात असेल कदाचित. कारण खूप सुंदर वाटते मूर्ती पाहू शकता. शेषनागावरती ही बसलेली मूर्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय म्हणजे माझा ॲक्च्युली लक्ष केंद्रित केलं या मूर्तीने. पाहू शकता ही मोर कृष्णामध्ये ही मूर्ती आहे. दादा या मूर्तीबद्दल सांग मला कारण माझं ऍक्च्युली मन अट्रॅक्ट केलं या मूर्ती. ती खेळगावमधले संजय दादा आहेत त्यांची मूर्ती आहे. पण ही जे कस्टमर येतात ना त्यांना ही त्यांच्या मनात ही जे सर्व बघतात मूर्ती पण ही खूप मूर्ती. मला ऍक्च्युली या मूर्तीचा कलर काम खूप आवडलाय. म्हणजे युनिकच वाटतंय कलर. युनिकच बनवलंय ते माझा छोटा भाऊ तो सर्व काम करतोय. सुरेख मूर्ती वाटते पाहू शकता. म्हणजे मोर आहे आणि मोरावरती म्हणजे आसन आहे हे मोराचंच आहे पण खूप सुरेख वाटते मूर्ती. ही मूर्ती एक पाहू शकता. ही नेकेडमध्ये 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आहे. खूप सुंदर वाटते ही पण मूर्ती. ओरिजिनल धोतर आहे स्काय ब्लूमध्ये आणि दागिने वगैरे तुम्ही बघू शकता मॅट फिनिशमध्ये. ही ओपन चौरंगावरती ही मूर्ती आहे पाहू शकता. 3 फुटामध्ये ही मूर्ती आहे. प्राईजसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. खूप सुरेख वाटते मूर्ती पाहू शकता. आणि बुकिंग माझ्यामध्ये लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला डिलिव्हरी जी आहे ही लवकरात लवकर त्यांच्याकडून देण्यात येईल. आतापर्यंत ज्या आपण मूर्ती बघितल्या ह्या खूप छान मूर्ती होत्या आणि प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे आणि त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे हे वेगवेगळं आहे. याच्यावरती जे आयडिया येते ते एक्झॅक्टली कोणाची नाही. आता जे आयडिया मधलं कलर कामचं जे आहे ते माझा छोटा भाऊ आहे राज आहे तो सर्व बॉडी कलर आयब्रोचं काम तो करतो. अच्छा. आणि जे वर्क आणि जे कपड्याचं काम आहे कुणाल आहे साहिल आहे एक मामाचा मुलगा आहे. पण कसा रिस्पॉन्स आहे पण यावर्षी खूप प्रमाणात आहेत कस्टमर? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मला वाटतं कच्च्या मूर्तीला पण खूप आहे आणि पेंटिंगला पण खूप आहे. कस्टमरला तर यायला भेटतो आणि बघायला भेटतोय. मी त्यांना कुठला आवडीचा गणपती पहिले कसं ते ऑनलाईन ऑनलाईनमध्ये तुम्ही मोबाईलवर बघू शकता गणपती. पण आता प्रत्यक्ष त्यांना बघायला भेटतो. ठीक आहे बघूया. आता अजून पुढे अजून बऱ्याच मूर्ती आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवतो शो करतो. खूप सुरेख सुरेख मूर्ती आपल्याला या इथे पाहायला मिळतात. ओपन फेटा आसनमध्ये म्हणजे नाव आहे या मूर्तीचं आणि ही 3.5 फुटामध्ये मूर्ती आणि जो फेटा आहे तो खूप आकर्षित करतो ॲक्च्युली.
पाहू शकता. खूप सुरेख मूर्ती वाटते ही पण. ही टिटवालामध्ये 3 फुटामध्ये ही मूर्ती आहे. छान वाटते. तिचं पण जे दागिने वगैरे आहेत हे मॅट फिनिशमध्ये आणि शेळा पितांबराचा कलर बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे आखणी जी आहे ही सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आहे. बॉडी शेड पण खूप छान वाटते मूर्तीचा. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, मूर्ती आवडत असेल तर लगेच बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला त्याची डिलिव्हरी लवकरात लवकर आवडी घेता येते. येस, इथे इतक्या व्हरायटी आहेत गणपतींच्या की तुम्हाला आवडीची मूर्ती या कारखान्यामध्ये मिळू शकते. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत ऍक्च्युली. ही एक तुम्ही मूर्ती पाहू शकता. ही फर्निचर या मूर्तीचं नाव आहे. पाहू शकता, खूप सुरेख मूर्ती वाटते. आणि ही जी मूर्ती आहे ही 3 फुटामध्ये मूर्ती आहे. तुम्ही मूर्तीचं काम बघा, खूप छान वाटते मूर्ती. जे दागिने वगैरे केले आहेत किंवा आता हा शेळ्याचं जे इथे वर्क केलेलं आहे, ही लेस लावलेली, ही खूप सुरेख ले वाटते. आणि त्याचप्रमाणे धोतरला जी लेस लावलेली आहे ती पण खूप उठून दिसते. पाहू शकता, ही पण नेकेडमध्येच मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते. ही 3 फुटामध्ये मूर्ती आहे. पाहू शकता, छान वाटते ही पण मूर्ती. ही कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्ही पाहू शकता. मुळात मूर्तीची जी बसण्याची पोझिशन आहे ती पण खूप सुरेख वाटते. ही पण तुम्ही मूर्ती पाहू शकता. ही राधाकृष्ण गणपती अवतारामध्ये ही मूर्ती आहे. आणि पूर्ण शेक होते मूर्ती ॲक्च्युली. पूर्ण हिंदोला टाईपमध्ये ही मूर्ती आहे. पूर्ण सेटच आहे, म्हणजे तुम्हाला डेकोरेशन करायची पण काही गरज नाही आहे. खूप सुरेख वाटते मूर्ती. किती फुटामध्ये दादा ही जनरली? ओके, ही 2.5 फुटामध्ये मूर्ती आहे. पाहू शकता. पण मूर्ती जी राधाकृष्ण असल्यामुळे मूर्ती ब्रॉड वाटते खूप, पण सुंदर वाटते. तुम्ही काम बघू शकता. पण ही कृष्ण अवतारामधली ही बाळ गणेशाची मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती. पाहू शकता, बॉडी कलर वगैरे तुम्ही पाहू शकता, युनिक वाटतोय. लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून तुमच्या आवडीची मूर्ती तुम्हाला मिळेल आणि ती तुमच्या घरामध्ये बसवता येईल किंवा विराजमान करता येईल तुम्हाला तुमच्या आवडीची मूर्ती. अजून आपल्याला दादा कोणत्या मूर्ती आहेत? मूर्ती आहेत 2.5 फुटाच्या. अजून आपण 2.5 फुटी मूर्ती आहेत आपल्याकडे बघायला. खूप व्हरायटीज आहेत पण ही एक मूर्ती पाहू शकता. ही नेकेडमध्ये आहे. ही 2.5 फुटामध्ये तुम्ही मूर्ती पाहताय. वरती मुकुटावरती मोरपंख लावलेलं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही एक मूर्ती पाहू शकता. ही 2.5 फुटामध्ये ओपन कोच शेळ्याला जी ही लेस लावलेली आहे ती खूप सुरेख वाटते. चौरंग आसन या मूर्तीचं नाव आहे. आणि 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती. ही मॅट फिनिशमध्ये दागिने आहेत. कलर काम वगैरे तुम्ही पाहू शकता. ही एक तुम्ही मूर्ती पाहू शकता. ही नेकेड चिंतामणी 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आहे. आणि या मूर्तीचा जो फेटा दिसतोय तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय. इवन पूर्ण मूर्तीच ॲक्च्युली खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. विठ्ठलामध्ये ही 2.5 फुटामध्ये मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते. जो कलर दिलेला आहे, बॉडी शेड दिलेला आहे, तो युनिक आहे, थोडा वेगळा आहे. पाहू शकता, जे दागिने वगैरे आहेत ते पण सिल्वरमध्ये आहेत. खूप सुंदर वाटते ही पण मूर्ती. मॉडेलचं नाव आहे ज्योतिबा. 2 फुटामध्ये ही मूर्ती आहे. खूप सुरेख मूर्ती वाटते ही पण. त्याचप्रमाणे ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकता. तर ही राजशाहीमध्ये खूप थाटात पोज दिलेली ही मूर्ती तुम्ही पाहू शकता. ही पण 2 फुटामध्ये मूर्ती आहे. त्याचप्रमाणे ही टिटवाळा मूर्ती पाहू शकता. 2 फुटामध्ये मूर्ती आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि दागिने वर्क पण खूप छान आहे. बॉडी कलर वगैरे तुम्ही पाहू शकता. ही फेमस आहे जम्बो या नावाने. ही 2 फुटामध्ये मूर्ती आहे आणि पूर्ण वन कलरमध्ये ही मूर्ती तुम्ही पाहू शकता. दागिने वगैरे पण सिल्वर शेडमध्येच आहे. खूप छान वाटते मूर्ती. कोळी राजा किंवा कोळी नाकवा या मूर्तीला बोललं जातं. खूप सुरेख वाटते मूर्ती. आणि जे कपडे म्हणजे परिधान केलेले आहेत तेही खूप छान वाटतात. पाहू शकता, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान दिलेलं आहे. दागिने वगैरे खूप सुंदर दिलेले आहे. ही पण मूर्ती 2 फुटामध्ये. मूर्ती आवडत असेल तर तुम्ही लवकरात लवकर बुक करा. डिस्प्लेवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही मूर्ती बुक करू शकता. त्याचप्रमाणे ही बाजीरावमध्ये ही मूर्ती आहे. ही 2 फुटामध्ये मूर्ती पण पाहत आहे. आणि जो कलर कॉम्बिनेशन आहे तो बघू शकता.
खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती. ही शिवरेगर 2.5 फुटामध्ये मूर्ती पाहू शकता, म्हणजे ब्राह्मण स्वरूपातून ही मूर्ती आहे. खूप सुरेख मूर्ती वाटते ही पण कलर कॉम्बिनेशन पाहू शकता, छान वाटते ही पण मूर्ती. टलमध्ये ही मूर्ती आहे, 2.5 फुटामध्ये मूर्ती आहे. दागिन्यावर वगैरे खूप छान दिलेले आहे. शेळा धोतर ओरिजिनल आहे. ही एक तुम्ही मूर्ती पाहू शकता. ही 2 फुटामध्ये दगडूशेठ आलो आहे. वाव वाव, काय सुरेख काम केलेलं आहे या मूर्तीवर देखील. फेटा आहे, धोतर शेळा ओरिजिनल आहे. खूप सुंदर वाटते मूर्ती ही पण. तर ही लंबोदर या मूर्तीचं नाव आहे आणि ही 2 फुटामध्ये मूर्ती आहे. कलर काम वगैरे पाहू शकता, खूप सुरेख वाटते मूर्ती. बालमूर्त सिंगल लोड सोपा ना, ओके. खूप सुरेख वाटते ही एक मूर्त आणि ही 2 फुटामध्ये ही मूर्ती आहे. क्रॉस फेटा 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती. महाराजा पोजमध्ये ही मूर्ती आहे आणि 2 फुटामध्ये ही मूर्ती आहे. इकडे जे लेस बॉर्डर दिलेली आहे, खूप सुरेख वाटते मूर्ती पाहू शकता. त्याचप्रमाणे ही नेकेडमध्ये ही मूर्ती आहे, 2 फुटामध्ये ही मूर्ती आहे. पाहू शकता फेटा वगैरे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. खूप सुरेख मूर्ती ही पण वाटते. तर ही भिवंडी ओपन मूर्तीचं नाव आहे. 2 फुटामध्ये मूर्ती आहे ही. खूप सुरेख वाटते मूर्ती ही पण. म्हणजे नॉर्मलच मूर्ती आहे, कोणतं जास्त असं वर्क वगैरे नाही, पण खूप छान वाटते मूर्ती. आडवी मांडी फर्निचर ही पण 2 फुटामध्ये मूर्ती आहे. पाहू शकता विठ्ठलाच्या रूपातली ही मूर्ती आहे. खूप सुरेख वाटते ही पण मूर्ती. म्हणजे याच्यावरती जास्त असा वर्क वगैरे नाही, पण मूर्ती उठून दिसते आणि खूप सुरेख वाटते मूर्ती ॲक्च्युली. पाहू शकता त्याचप्रमाणे ही एक मूर्ती पाहू शकता. ही नेकेड डबल लोड मूर्तीचं नाव आहे. छान वाटते मूर्ती ही पण. जी मूर्ती तुम्हाला आवडत असेल ती कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली बुकिंग करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही या ज्या मूर्ती पाहताय या सगळ्या 2.5 फुटामध्ये इथे मूर्ती आहेत. ॲक्च्युली मॅक्झिमम मूर्ती मी कवर करायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. इथे देखील खूप मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळतात, पाहू शकता. ही छोटी एक इथे मूर्ती आहे, छान वाटते मूर्ती ही पण. त्याचप्रमाणे अजून पाहू शकता मूर्ती तुम्ही. ही एक मूर्ती पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ही मूर्ती दाखवली मगाशी व्हिडिओमध्ये, खूप सुरेख मूर्ती वाटते. ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकता. प्रत्येक मूर्ती ही युनिक आहे. त्याचप्रमाणे ही एक तुम्ही मूर्ती पाहू शकता. ही मूर्ती पाहू शकता. ही कोली पॉपलेट या मूर्तीचं नाव आहे. खूप सुरेख वाटते ही मूर्ती. पाहू शकता इकडे एक अजून मूर्ती आहे. ही मूर्ती पाहू शकता. खूप सुरेख मूर्ती वाटते. दादा दर्शनांसाठी या मूर्ती आपण ही व्हिडिओ करतोय, त्याच्यासाठी जर टाईम दिला त्यासाठी ॲक्च्युली धन्यवाद. म्हणजे मी तर काही टाईम दिला, पण तुम्ही स्वतःहून टाईम करणार आमच्या व्हिडिओ शॉपची बनवायला आलात त्याच्याबद्दल तुमचं थँक्स. आणि मी एक बोलतोय की दादा खूप मेहनत करतोय गणपतीच्या व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि तुम्हाला घर बसल्या हे व्हिडिओ पाहायला भेटतोय, आणि ऑनलाईन पण तुम्ही गणपती बुकिंग करू शकता. आणि खरंच दादाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला चांगले चांगले दादा व्हिडिओ बनवून देईल गणपती बाप्पांच्या. अनेक अशा प्रकारच्या व्हिडिओ बघायला मिळतील दादाच्या चॅनलवर. आणि नक्की तुम्ही दादाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनत करतोय आणि तुमच्यापर्यंत गणपती बाप्पा घरी बसून व्हिडिओ बनवतोय, आणि ऑनलाईन पण तुम्ही ते बुकिंग करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये म्हणजे या कारखान्यामध्ये जवळजवळ 150 आसपास मूर्ती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मी मॅक्झिमम मूर्ती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकाच कशी वाटली व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.